विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा. उद्धव ठाकरे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनवण्याची तयारी. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि काँग्रेसकडून मोहन कदम, राजेश राठोड, सतेज पाटील यांची नावं चर्चेत. ठाकरे सरकारच्या औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर निर्णयाला शिंदे सरकारची स्थगिती. तर नवी मुंबई विमानतळ नामकरणालाही शिंदे सरकारकडून स्थगिती. मविया सरकारकडून अल्पमतात असताना नामांतराची घोषणा. उद्या कॅबिनेटमध्ये तिन्ही निर्णयांवर नव्याने शिक्कामोर्तब करणार मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. कोणत्याही निर्णयांना स्थगिती नाही. अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय अयोग्य. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयाने मंजुरी देईल. औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, फडणवीसांकडून स्पष्ट. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंची भायखळा शाखेमध्ये भेट. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, ठाकरेंचा इशारा. तर पोलिसांनाही कारवाई आणि संशयितांबाबत सवाल. अनेकांना दिलेला शब्द पाळला जाईल की नाही याची शंका. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजितदादांचा टोला. तर जिथे जातो तिथे माझं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन. आतापर्यंत लेना बँक पाहिली पण शिंदे म्हणजे देना बँक. सत्तारांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिरात. आमदार प्रसाद लाड यांनी आयोजित केलेल्या पूजेला उपस्थिती. राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी फडणवीस यांचं स्वागत. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा. 105 आमदारवाला नेता एक आमदार असलेल्या नेत्याकडे जातो. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मार्मिक टिप्पणी. शरद पवारांबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत. पवारांबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर दिलगिरी. गरज पडल्यास पवार यांच्या घरी जाऊन माफी मागू. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. नामांतराचा निर्णय रद्द करणारं शिंदे सरकार हिंदुत्व विरोधी. नामांतरासाठी आंदोलन करणाऱ्यांनीच निर्णय स्थगित केला. सरकारचा ढोंगीपणा उघड. संजय राऊत यांची टीका. आधीच्या सरकारच्या काळात शिवसैनिकांची कामं झाली नाहीत. मध्यरात्री झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये टीका. आमच्यावरच टीका करणाऱ्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा. औरंगाबादचे शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी. राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांकडून सेना भाजपा आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण. वांद्रे इथल्या ताजलँड झेंड इथे हॉटेलमध्ये होणार स्नेहभोजन. तर 17 जुलैला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्नेहभोजनाचं आयोजन. उद्धव ठाकरेंनी रद्द केलेल्या नियुक्त्या शिंदे पुन्हा करणार. हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्याच पदावर नियुक्त करणार. विधिमंडळानंतर आता एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना संघटनात्मक आव्हान. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त. पेट्रोल 5 तर डिझेलवर 3 रुपये कपात. शिंदे सरकारकडनं जनतेला दिलासा. पेट्रोल डिझेल दर कमी झाल्यानं राज्यातल्या नागरिकांना दिलासा. मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये तर डिझेलचा 94.22 रुपये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये 50% कपात करावी. विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचे कर कमी केले तर वीज दरात मात्र वाढ केली. हे देखील सरकारने जनतेसमोर आणायला हवं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची टीका. ओबीसींना 27% आरक्षण मिळायलाच हवं. भुजबळांची मागणी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं नाहीतर ओबीसी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडू. भुजबळांचा इशारा. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हांचा मुंबई दौरा रद्द. शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी मुर्मूंना पाठिंबा दिल्यानं मवियाची बैठक रद्द. बुलेट ट्रेन प्रकल्प आता महाराष्ट्रात देखील पूर्ण होण्याचे संकेत. सरकार बदलल्यानंतर आता महाराष्ट्रात रखडलेला प्रकल्प जोर धरेल अशी शक्यता. केंद्र सरकारकडून आजपासून कोविड लस अमृत महोत्सव अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस मोफत. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत डोस मोफत मिळणार. जीवनावश्यक वस्तूंवर GST लागू होताच अन्नधान्य दुग्धजन्य पदार्थ महागणार. महागाईच्या संकटात ग्राहकांना झटका. तर व्यापारी संघटनांचा उद्या 1 दिवसाचा देशव्यापी बंद. राज्यामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती कायम. आज पालघर रायगड पुणे सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. तर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार. हवामान खात्याचा अंदाज. मोडकसागर धरण 100% भरलं. मोडकसागर धरणाचे 2 दरवाजे उघडून 167.39 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. तानसा धरणही 100% भरलं. तानसाचे 13 दरवाजे उघडण्यात आले. 406.45 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. तानसा नदीला मोठा पूर. अकोल्याच्या झुरळ खुर्द गावात आरोग्य विभागाचं पथक दाखल. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. औषधं घेऊन पथक दाखल. SDRFची तुकडीही तैनात. मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातल्या कुही गावात देवळी खुर्द इथल्या मामा तलाव फुटला. तलावाची भिंत फुटल्यानं तलावाचं पाणी शेतात शिरून शेतीचं नुकसान.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस, बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेव नदीच्या प्रवाहात प्रवास करत लग्न मंडपात, तर वराडी मंडळी ही जीवमुठीत घेऊन लग्न मंडपात, उमरखेड तालुक्यातल्या संगम चिंचोलीमधली घटना। गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे एकूण 10,000 नागरिकांचं स्थलांतर, जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात पूरस्थिती जैसे थे, तर चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूल पाण्याखाली। हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा गावात जोरदार पाऊस, आसना नदीचं पाणी गावातील बँकेत, बँकेच्या तिजोरीमधील 12,22,000 रुपयांची रोकड भिजली, बँकेतल्या कम्प्युटर्सचंही मोठं नुकसान। पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या लोणावळ्या खंडाळ्याचं रुपड पालटलं, घाटमाथ्यावरील हिरवीगार झाडी, धुक्याची चादर, पांढरे शुभ्र धबधबे, पर्यटकांचं आकर्षण। अतिवृष्टीमुळे गोसेखुर्दचे सर्व 33 दरवाजे उघडले, भंडारा ते तुमसर आणि भंडारा ते बालाघाट महामार्ग ठप्प। कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कसबा बीड ते महे बंधाऱ्यावर पाणी, नदीकाठची शेती पाण्याखाली। कोल्हापूरच्या मुख्य रस्त्याचा अंदाज न आल्यानं चारचाकी वाहून थेट दूधगंगा नदीत, वाहन चालकाला बाहेर काढण्यात यश, 2 माजी सैनिकांनी वाहन चालकाचा वाचवला जीव, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबई पोलिसांकडनं 363 कोटी रुपयांचं हेरोईन जप्त, दुबईतनं कंटेनर आलेलं हेरोईन जप्त, पंजाब पोलिसांची नवी मुंबई पोलिसांना मदत। बुलडाण्यातील राजूर घाटात ट्रकला अपघात, कोंबड्यांचं खाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, मदत करण्याऐवजी नागरिकांची कोंबड्यांचं खाद्य पळवण्यातच मदनन्यता। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील कोदरी गावात असलेली नागोबाची पुरातन मूर्ती चोरीला, मूर्ती चोरीला गेल्यापासून गावच्या परिसरात नाग फिरत असल्याचा गावकऱ्यांचा दावा, त्यामुळे मूर्ती शोधून देण्याची गावकऱ्यांची पोलिसांकडे मागणी। ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्या भगवद्गीतेवरील पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन, शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रकाशन सोहळा, कैवल्यधामचे जॉईंट डायरेक्टर रवी दीक्षित आणि निवृत्त बँक अधिकारी अनुराधा ठाकूर यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन, डॉक्टरांचं 75वं पुस्तक प्रकाशन। राज्यामध्ये 2371 नवीन कोरोना रुग्णांचं निदान, राज्यात 10,000 कोरोनाबाधित रुग्णांच्या, राज्यामध्ये आज एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद। गोव्यामध्ये ॲप आधारित टॅक्सी सेवेला हिरवा कंदील, पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांची मान्यता, पर्यटकांना होणार मोठा फायदा। बेकायदा बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही, उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणांना खडसावलं, 1998 अर्थहीन अध्यादेशाची अंमलबजावणी कशासाठी करता, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं। एखाद्या व्यक्तीने साधं वर्तमानपत्र वाचण्यावरही तुमचा आक्षेप असावा का, सुप्रीम कोर्टाने एनआयएला खडसावलं, एनआयएने चुकीच्या कलमांतर्गत अटक केलेल्या संजय जैन यांचा जामीन कोर्टाकडून कायम। देशामध्ये महागाई आणि बेरोजगारीत वाढ, अर्थव्यवस्था सावरण्याऐवजी केंद्रीय अर्थमंत्री गुरु प्लूटो आणि युरेनस ग्रहांना महागाई कमी करण्यासाठी करतायत आवाहन, पी चिदंबरम यांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला। कोरोना आणि लॉकडाऊनचा राजकीय पक्षांना फटका, राजकीय पक्षांच्या देणग्या 41% घटल्या, 2020-21 आर्थिक वर्षात मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये 420 कोटी रुपयांची घट। कोण होणार करोडपतीमध्ये उद्या, डॉक्टर तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संसगिरी या 2 दिग्गज व्यक्तिमत्वांसोबत विशेष भाग रंगणा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।